मराठी अभिनेत्री यशाची नवनवीन शिखर चढतायत याचा आनंद नक्कीच आहे. आणि आता ह्या आनंदाला द्विगुणित करण्यास एक मराठी मुलीने मोलाचा हातभार लावलाय. ही मुलगी आहे देविका भिसे. ही भारतीय वंशाची अमेरिकन अभिनेत्री आपल्याला दिसणार आहे द मॅन हू न्यू इन्फिनिटी या हॉलिवूडच्या चित्रपटात. भारतीय संस्कृती आणि इतिहासात हॉलिवूडकर सध्या जास्तच रमू लागलेत आणि आता द मॅन हू न्यू इन्फिनिटी ह्या चित्रपटातून ते श्रीनिवास रामानुजन यांचे आयुष्य आंतरराष्ट्रीय पडद्यावर घेऊन येत आहेत. आणि मराठमोळी देविका भिसे या चित्रपटात रामानुजन यांच्या पत्नीची भूमिका करते. या चित्रपटात रामानुजनची भूमिका साकारणार आहे देव पटेल, अर्थात स्लमडॉग मिलेनियर मधून आपल्या समोर आलेला हा अभिनेता. स्लमडॉग नंतर देवला मिळालेला हा सर्वात मोठा ब्रेक असावा आणि अर्थात देविकाला पहिलाच ब्रेक मिळाला तोही इतका छान. देविका साकारते ती जानकी, तामिळनाडू मध्ये स्थायिक असलेली. देविकाने हे पात्र साकारताना अगदी कोणताही अॅक्सेंट न वापरता इंग्रजी संवाद बोललेत, कारण रामानुजन आणि त्यांच्या पत्नी अर्थात इंग्रजीत एकमेकांशी संवाद साधत नसत. हे भान ठेवूनच देविकाने अॅक्सेंट वगळूनच इंग्रजीचे संवाद म्हटलेत. 46व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या उद्घाटन सोहळ्यात हा चित्रपट दाखवण्यात आला, जिथे देविका भिसे आणि देव पटेल या दोन्ही कलाकारांना प्रेक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली. तर आंतरराष्ट्रीय पडद्यावर झळकणारी ही मराठी अभिनेत्री देविका भिसे, तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला विसरू नका. तुमच्या शुभेच्छा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की नोंदवा. नमस्कार, मी केतकी माटेगावकर. प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी.